चिमूर विधानसभा निवडणुकीच्या भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांचे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून जल्लोष रॅली काढून मुख्य मार्गाने होत बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूरकडे नामांकन दाखल करण्याकरिता हजारोंच्या संख्येने जनसमुदायाच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही जल्लोष रॅली निघाली व नामांकन भरण्यात आले. जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे, ज्या विश्वासाने पुनश्च एकदा मला चिमूर विधानसभा या क्रांतीभूमीची सेवा करायची संधी दिली आहे, मी त्यांच्या विश्वासावर खरं उतरेल. 2014 या चिमूर क्रांतीभूमीने इतिहास एक घडवलेला होता, न कधी कमळ आलेलं. 2014 परमेश्वराचा मतदार रूपी परमेश्वर रूपी मतदारांच्या आशीर्वादाने चिमूर विधानसभा क्षेत्राची भारतीय जनता पार्टीचं उमेदवार म्हणून मला सेवा करायची संधी मिळाली. 5 वर्षात जे 60 वर्षात झालं नसेल ते 60 महिन्यात करून देण्याचं परिपूर्ण प्रयत्न, या क्रांतीभूमीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 2019 जी आमची लढाई आहे ही विकासाची आहे. आमचा मुद्दा हा विकासाचा मुद्दा आहे. आम्ही जे निवडणूक लढतोय हे विकासाच्या मुद्द्यावर लढतोय आणि मला विश्वास आहे जेव्हा 24 तारखेला या पटांगणात मतगणना होणार त्यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार. पुनश्च एकदा या क्रांतीभूमीत एक क्रांती घडेल, एक इतिहास लिहिला जाईल हा विश्वास आहे. मी आपल्या माध्यमातून संपूर्ण मतदार बंधू भगिनींचं, भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचं मनापासून पुनश्च आभार मानतो आणि हीच विनंती करतो, येत्या 21 तारखेला कोणत्याही आमिषाचा दिशाभूलचा बळी न पडता पुनश्च एकदा मोदी सरकारचा पाठीशी राहून महाराष्ट्रात पुनश्च एकदा देवेंद्र फडणवीस सरकार बसवण्यासाठी ईश्वर रूपी मतदार हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा पाठीशी राहणार. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2019 प्रक्रियेअंतर्गत चिमूर विधानसभा मतदारक्षेत्राकरिता वंचित बहुजन आघाडीचे तडफदार उमेदवार अरविंद सांदेकर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी चिमूर यांच्याकडे दाखल केला. वंचित बहुजन आघाडीच्या चिमूर प्रचार कार्यालयापासून उमेदवारी अर्ज सादर करणारी रॅली काढण्यात आली. चिमूर विधानसभा मतदारक्षेत्रातून भाजपचे बंडखोर उमेदवार धनराज मुगले यांनी आपल्या समर्थकांसह विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देश फॉर्म भरले. धनराज मुंगले यांनी श्रीहरी बालाजी मंदिरपासून आपल्या हजारोंच्या समर्थकांसह मिरवणूक काढून चिमूर उपविभागीय कार्यालयात जाऊन नामनिर्देश फॉर्म निवडणूक अधिकारी सपकाळ यांच्याकडे सादर केले. ही निवडणूक कार्यकर्त्यांची भावनेचा आदर करून लढवण्यात आलेली आहे. या निवडणुकीमध्ये जनतेच्या भावना तीव्र आहे. गेल्या 25 वर्षात या 25 वर्षात बहुजन समाजाला कुठल्याही राजकीय पक्षांनी प्रतिनिधित्व दिलं नाही, त्यामुळे ह्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यात आलेला आहे. भारतीय जनता पार्टीनी स्थानिक आमदारांना संधी दिली असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्याकडे व भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला हा संघर्ष करावा लागला. संघर्ष का करावा लागतो, उठाव का करावा लागतो हे सर्व जनतेला माहीत आहे. शिवाजी महाराजांनी उठाव का केला, त्याप्रमाणे ह्या चिमूरच्या क्रांतीभूमीमध्ये उठाव होऊन आम्ही या निवडणुकीमध्ये नक्कीच विजय खिचून आणू यात दुमत नाही. आज मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जरी निवडणूक लढवत असलो तरी पण भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीचा नेत्यांचा मान सन्मान माझ्या मनात आहे. आज मी धनराज मुंगले भारतीय जनता पार्टीच्या सदस्याचा व सर्व पदाचा राजीनामा देत आहे. त्याला कारण असे की या निवडणुकीच्या रिंगणात मी उभा असल्यामुळे मी निवडून आलो तर भारतीय जनता पार्टीसाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठीच काम करत राहील. निवडून आलो तरी भारतीय जनता पार्टीचा, या अगोदर होतो भारतीय जनता पार्टीचा, आता आहे भारतीय जनता पार्टीचा, यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा राहील. चिमूर विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार डॉक्टर सतीश वारजूरकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बालाजी मंदिर येथे दर्शन घेऊन प्रांगणातून जल्लोष रॅली मुख्य मार्गाने काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूरकडे नामांकन दाखल करण्याकरिता हजारोंच्या संख्येने जनसमुदायाच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामांकन भरण्यात आले.